नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आज दिनांक 21 फेब्रुवारी 2021 आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत। सीमा रस्ते संघटना अर्थात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये गट क ची विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी टोटल 459 जागांसाठी तुम्हाला भरतीची या ठिकाणी संधी उपलब्ध आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज फी मात्र 50 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावी लागत आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, संपूर्ण भरती प्रक्रिया ही मोस्टली तुमची पुणे येथे पार पाडली जाणार आहे, त्यामुळे एक चांगली संधी आहे मित्रांनो। महाराष्ट्रातील कॅन्डिडेट नक्की यासाठी मोस्टली अप्लाय करून प्रिफर यासाठी स्टडी करू शकतात किंवा यासाठी तयारी सुरू करू शकतात। आणि या भरतीबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। सुरू करण्याअगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब करून नक्की करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट आम्ही तुम्हाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। तर बघा मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे डिपार्टमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर हे डिपार्टमेंट येतं। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स या पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। अर्थात इंजिनियरची पदे नाही आहेत, त्या फोर्समध्ये विविध पदे या ठिकाणी ही भरली जातील। कोणकोणती पदे आहेत हे आपण आता बघूया। दुसऱ्या महत्वाची गोष्ट मित्रांनो, यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत तुम्हाला। अर्ज डाउनलोड करून तो फिलअप करून सेंड करायचा आहे पुणे या ठिकाणी। याच्या डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्या ठिकाणी मिळेल। तिथे जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता। नोटिफिकेशनमध्येच फॉर्म अवेलेबल आहे, मी तुम्हाला पहिल्यांदाच या ठिकाणी क्लिअर करत आहे। तो फॉर्म तुम्ही फिलअप करून दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे। त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सीज आपण बघूया कोणकोणते आहेत। तर बघा, ड्राफ्ट्समन टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 43 जागांसाठी भरती होत आहे। त्यानंतर सुपिरियर सुपरवायझर स्टोअरच्या 11 जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जातील। तुम्ही हॉरिझेंटल या ठिकाणी जे कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तेही चेक करू शकता। रेडिओ मेकॅनिकच्या 4 जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जातील। लॅब असिस्टंट 1 जागेसाठी भरती होत आहे। त्यानंतर 5, 6 आणि 7 ही पदे महत्वाची आहेत। यामध्ये मल्टी स्किल वर्कर मेसन याच्या 100 जागांसाठी भरती होत आहे। मल्टी स्किल वर्कर ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक 150 जागा भरल्या जातील। आणि स्टोअर किपर टेक्निकल 150 जागांसाठी या ठिकाणी भरती होत आहे। डिटेलमध्ये त्यांनी वॅकन्सीचा या ठिकाणी ब्रेकअप दिलेला आहे कॅटेगरी वाईज, तोही तुम्ही चेक करू शकता। टोटल 459 जागा आहेत या ठिकाणी। 195 जागा यू आरसाठी, 66 जागा एससीसाठी रिझर्व्ह आहेत। एसटीच्या 32, ओबीसीच्या 121 आणि ईडब्ल्यूएसच्या 45 जागांसाठी भरती होत आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं फक्त मेल कॅन्डिडेट मित्रांनो यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी। त्यामुळे जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी इलिजिबिलिटी नाही आहे, तुम्ही अप्लाय करण्यासाठी पात्र राहत नाही आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी स्किप करू शकता। मेल कॅन्डिडेट फक्त इलिजिबल होतात या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर यासाठी क्वालिफिकेशन आपण बघूया। ड्राफ्ट्समनसाठी बघा, तुम्हाला सॅलरी बँड या ठिकाणी दिलेला 29,292,318-27 वर्षी एज लिमिट राहणार आहे। यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे। क्वालिफिकेशन बघा, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिपमध्ये नसेल तर पोझिशन 2 वर्षाचं तुमच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असेल ड्राफ्ट्समन सिव्हिलमध्ये तरी तुम्ही यासाठी इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर पुढचं पोस्ट सुपरवायझर स्टोअरसाठी बघा, पे बँड 25,581,100 18-27 वर्ष एज लिमिट ओपनसाठी। डिग्री असणे आवश्यक आहे, कोणती असेल तरी चालेल। त्यानंतर पोझिशन सर्टिफिकेट इन मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर किपिंगमध्ये नसेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा हँडलिंग ऑफ इंजिनिअरिंग स्टोअर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, आणि नसेल तर तुमच्याकडे डिफेन्स सर्व्हिसमधलं एक सर्टिफिकेट असेल जे तुम्हाला क्लास 1 कोर्सचं तुम्ही केलेलं असेल डिफेन्स सर्व्हिसमध्ये, जो फार कमी लोकांकडे असेल मित्रांनो, तर तुम्ही यासाठी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। मात्र मोस्टली तुमच्याकडे डिग्री आणि मटेरियल मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एलिजिबल आहात। पहिल्या क्वालिफिकेशन या ठिकाणी चेक करू शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी। तिसरी पद आहे रेडिओ मेकॅनिकलचं पद, सॅलरी सेमच तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, एज लिमिट सेमच आहे ओपनसाठी। 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर पोझिशिंग रेडिओ मेकॅनिक सर्टिफिकेट ITI मधून किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला गव्हर्नमेंट पब्लिक और प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। नसेल तर डिफेन्स ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे किंवा कोर्स तुमच्याकडे पास, तुम्ही कोर्स पास झालेला असेल डिफेन्समधला तर तुम्ही डिफेन्स रेग्युलेशन सर्व्हिस रेग्युलेशनमधला वायरलेस ऑपरेटर किंवा कीबोर्डचा
तर तुम्ही यासाठी अप्लाय करण्यासाठी इलिजिबल होता. मात्र पहिल्या तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशनवर मोस्टली कॅन्डिडेटना अप्लाय करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यानंतर लॅब असिस्टंटसाठी बघा 18-27 वर्ष एज लिमिट, पेमॅन लेवल 3 या ठिकाणी मिळत आहे, 12वी उत्तीर्ण, त्यानंतर लॅब असिस्टंट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, आयटीआय और रेकनाइज इन्स्टिट्यूटमधलं, नसेल तर डिफेन्स ट्रेड सर्टिफिकेट, नसेल तर क्लास 1 कोर्स तुमच्याकडे पास झालेला असणे आवश्यक आहे डिफेन्स सर्व्हिस रेग्युलेशन्समध्ये. मात्र या ठिकाणी तुम्ही पहिल्या कॅरेक्टरवर कॉन्सन्ट्रेट करून यासाठी इलिजिबल होत असाल तर अप्लाय करू शकता. त्यानंतर पोस्ट नंबर 5 मल्टी स्किल वर्कर 100 जागा ज्या पदासाठी आहेत त्यांच्यासाठी बघा 18,000 ते 56,900 पेबॅन, 18 ते 25 वर्ष एज लिमिट ओपनसाठी, 10वी उत्तीर्ण, त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असणे आवश्यक आहे ब्रिक्स मेसन फ्रॉम इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इंडस्ट्रियल ट्रेड सर्टिफिकेट, नॅशनल काउन्सिल फॉर ट्रेनिंग किंवा या व्यतिरिक्त कोणतं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. थोडक्यात आयटीआय सर्टिफिकेट ब्रिक मेसन या डिपार्टमेंटमधलं तुमच्याकडे असणे आवश्यक आहे 10वी उत्तीर्णनंतर, किंवा जर तुम्ही सर्टिफिकेट क्लास 2 कोर्स मेसनसाठी जो असतो तो पास झालेला असाल डिफेन्स सर्व्हिस रेग्युलेशनमध्ये तरी तुम्ही एलिजिबल होता यासाठी अप्लाय करण्यासाठी. त्यानंतर तिसरा क्रायटेर आहे शुड क्वालिफाय इन प्रोफिशियन्सी टेस्ट इन ट्रेड, तुमच्याकडे प्रोफिशियन्सी टेस्ट असणे क्वालिफाय होणे आवश्यक आहे. त्यानंतर शुड क्वालिफाय फिजिकल टेस्ट प्लस तुमच्याकडे शुड मीट फिजिकल अँड मेडिकल स्टँडर्ड्स हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आपण कोणकोणते मेडिकल स्टँडर्ड्स आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मल्टी स्किल वर्कर ड्रायव्हर स्टॅटिक इंजिन स्टॅटिक यामध्ये बघा 150 जागा आहेत, 18,000 ते 56,900 पे बँड आहे, 18 ते 25 वर्ष एज लिमिट राहत आहे तुमचं, 10वी उत्तीर्ण, अगेन तुमच्याकडे सर्टिफिकेट मेकॅनिकल मोटर व्हेकल ट्रॅक्टर फ्रॉम इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट किंवा इंडस्ट्रियल ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल काउन्सिल ऑफ ट्रेनिंगमधलं व्होकेशनल तुमच्याकडे ट्रेडमधलं असेल तरी अप्लाय करू शकता, किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर 10वी उत्तीर्णनंतर क्लास 2 कोर्स तुमच्याकडे केलेला असेल तर तुम्ही एलिजिबल होता यासाठी अप्लाय करण्यासाठी ड्रायव्हर प्लांट आणि मेकॅनिकल ट्रान्सपोर्टमधला. प्लस तुमच्याकडे अगेन प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला पास करावी लागेल, फिजिकल टेस्ट असेल आणि फिजिकल अँड मेडिकल स्टँडर्ड्स तुम्हाला मीट करावे लागणार आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी पुढचं पद जे स्टोअरकीपर टेक्निकलचा 150 जागांसाठी जी भरती होत आहे 19,963-200 पेबॅन तुमचा राहणार आहे, 18 ते 27 वर्ष एज लिमिट, 12वी उत्तीर्ण, त्याचबरोबर तुमच्याकडे हॅव्हिंग स्टोअर किपिंग नॉलेज रिलेटिंग टू व्हेकल्स ऑर इंजिनिअरिंग इक्विपमेंट हे त्यांनी मागितलेलं आहे 12वी उत्तीर्ण, तुमच्याकडे थोडाफार जरी अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी व्हेकल्स ऑर इंजिनिअरिंग इक्विपमेंट मॅनेज करण्याचा. डिझायरेबल काय बघा, 3 इयर्स एक्सपिरियन्स किंवा हॅव्हिंग पास द क्लास 2 कोर्स अर्थात हे डिझायरेबलमध्ये येत, हे नसेल तरी तुम्ही पहिल्या 2 क्रायटेरियावर यासाठी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. मोस्ट कॅन्डिडेट यामध्ये अप्लाय करू शकतात कारण नंबर ऑफ वेकन्सीज हे 150 जागा आहेत, प्लस तुमच्याकडे क्वालिफिकेशन त्या रिलेटिव्हली ज्याने फार कमी मागितलेलं आहे 10वी 12वी उत्तीर्ण, प्लस थोडाफार एक्सपिरियन्स तुमचा व्हेकल और इंजिनिअरिंग इक्विपमेंट मॅनेजमेंटचा असणे आवश्यक आहे. या पदांसाठी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही फिजिकल स्टँडर्ड्स बघितले तर ते तुम्ही चेक करू शकता. ज्या पदांसाठी रिक्वायर्ड आहेत त्या पदांसाठी बघा, महाराष्ट्रामध्ये मिनिमम हाईट तुमची 157 सेंटीमीटर, चेस्ट 3 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर प्लस एक्सपांडेड बाय 5 सेंटीमीटरचं एक्सपान्शन असणे आवश्यक आहे आणि मिनिमम वेट इन केजीज 50 केजी असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तुम्ही मिनिमम क्रायटेरिया जर क्वालिफाय करत असाल तर ज्या ठिकाणी फिजिकल क्वालिफिकेशन तुम्हाला लागतं त्या ठिकाणी तुम्ही त्या पदांसाठी अप्लाय करू शकता. यासाठी एज लिमिट जर एज रिलॅक्सेशन आपण बघितलं, जे एज आपण बघितलं जे ओपनसाठी होतं, एससी एसटीला 5 वर्ष रिलॅक्सेशन, ओबीसीला 3 वर्ष, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असाल 45 वर्ष कॅटेगरी वाईज त्यांनी परत इन्क्रीज केलेला आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन सर्व्हिस प्लस 3 इयर्स किंवा या ठिकाणी जर तुम्ही मेन्शन केलेला इतरही क्रायटेरिया आहे तोही तुम्ही चेक करू शकता. फिजिकल हँडिकॅप 10 वर्ष, जम्मू काश्मीर मायग्रंट 5 वर्ष त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर मित्रांनो, यासाठी ऍप्लिकेशन फी तुम्हाला भरावी लागणार आहे, जी या लिंकद्वारे तुम्हाला भरायची आहे आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये मेन्शन करायचा आहे. जो फॉर्म तुम्ही कमांडंट GREF सेंटर पुणे 411-015 या ठिकाणी तो सेंड करणार आहे किंवा यांच्या नावे सेंड करणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ती फी भरावी लागणार आहे. फी भरण्याची लिंक त्याने ऑलरेडी अवेलेबल करून दिलेली आहे. जनरल कॅन्डिडेट आणि EWS 50 रुपये, OBC कॅन्डिडेट 50 रुपये, SC ST कोणतीही फी नाही, फिजिकल हँडिकॅप कोणतीही फी नाही, मात्र 50 रुपये भरून तुम्ही यासाठी क्वालिफाय होऊ शकता. यासाठी सेंटर फॉर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अँड प्रॅक्टिकल टेस्ट अँड रिटर्न टेस्ट जे होणार आहे संपूर्ण ती GREF सेंटर दिघी कॅम्प आळंदी रोड पुणे या ठिकाणी राहणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं. हवेअर तुम्हाला चेंज होऊ शकतो मात्र मोस्टली तुम्हाला पुण्यामध्येच या ठिकाणी ती मिळेल. ऑल कॉन ऍप्लिकेशन जे आहेत ते तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करून सेंड करायचे आहेत कमांडन GREF सेंटर दिघी कॅम्प पुणे 411-015
या ठिकाणी थ्रू रजिस्टर्ड पोस्ट अलाउन विथ एक्नॉलेजमेंट, जी काही तुमची फीचे एक्नॉलेजमेंट बाकीचे एक्नॉलेजमेंट असतील त्या तुम्हाला जोडून त्या ठिकाणी तुम्हाला सेंड करायचं आहे. ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. फॉर्म तुम्हाला emahajob.com या वेबसाईटवर जी जाहिरात आहे त्यामध्येच मिळून जाईल. ओव्हरऑल एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता. या भरतीबाबत काही डाऊट असतील कमेंट करा. महाजॉब चॅनल असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्या आपल्याला बेल आयकॉनवर क्लिक करा जॉब रिलेटेड अपडेट डेली मिळवण्यासाठी. धन्यवाद.